नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वांचं? परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत. मित्रो, मी तुम्हाला माझ्या आज आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे. मी जिथे राहतो तिथे आजूबाजूचा कसा परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. अवघ्या काही मीटरवरचा परिसर बोलतोय मी, असं दूर नाही, जवळ. चला तर मग आपण पाहूया. मित्रो, मी जिथे राहतो तिथचा आजूबाजूचा परिसर कसा आहे पा. हे पा, हे पाडे आहेत, दूर दूर पर्यंत इथे लोक राहतात, आपले आदिवासी बांधव. अजून दूर दूर पर्यंत दिसत आहे तिकडे झाडेच झाडे, हे बांबूचे झाडे आहे. पर्यटक फिराय येतात पहा, गुजरातून आलेले पर्यटक आहे. जिकडे तिकडे झाडच झाड. हे पहा मित्र, घर कसे बनले, पारंपरिक पद्धती नाही. आणि काही ज्यांना लोकांना घरकुल भेटलेत त्यांचे घर आहेत काय. हे पहा कवेलू, आणि दूर दूर पर्यंत आहे. आणि तुम्हाला दिसत आहे की नाही माहीत नाही, टावर दिसत आहे, ते गुजरातची बॉर्डर. बस 2 किलोमीटर होईल आता इथे, फक्त गुजरातचीच रेंज येते. पारंपरिक पद्धतीनं शेती करतात. धानची शेती कशी आहे, भात शेती. थोडस पाऊस झालाय आणि लोक पण काम करत आहेत. तिकडे जो माल दिसतो तिकडे पण गाव आहेत. तिकडे दहेल घाट आहे, पाहूया कधी. दूर दूर नंतर पर्यटक येतात, जाऊ आपण कधी. निसर्गाच्या कुशीत राहण्याचा एवढाच फायदा, ना प्रदूषण काही काही, म्हणजे ना ध्वनी प्रदूषण, ना कोणतंच प्रदूषण. म्हणजे जीवाला मस्त वाटतं आणि तब्येत पण चांगली राहतं. आणि इकडे इकडे शेतीमध्ये जे पाहत आहे, इकडे रासायनिक नावाचा प्रकारच नाही, खत वगैरे नाहीच्या बरोबर. आता तुम्ही हे जी शेती पाहत आहे हे ॲक्च्युली नाल्यावर आहे. हे नाला दिसत आहे ना तुम्हाला, आदिवासी बांधवांनी नाल्यावर पण शेती केली आणि नॅचरल पद्धतीनं पहा. आणि ते अडवलं आहे बांध, आणि इकडे पण आजूबाजूला दूर दूर पर्यंत तुम्हाला माळावर इकडे तिकडे तशीच शेती तुम्हाला दिसत. जिथं राहतो तिच्या आजूबाजूचा असा आहे पहा परिसर. तर चला भेटूया आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक आहे.